मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही या मागणीवर शिक्षक संघटना ठाम असून आजही उपोषण सुरू आहे. आमचा एखादा माणूस चातक पक्षी वाट पाहावी तशी आम्ही वाट पाहिली. मे महिना गेला, जूनचा आठवडा आला तरी देखील आमच्या तोंडाला पानं पुसली यांनी. विनाअनुदानित शिक्षकांचा पगार तात्काळ देण्यात यावा, शाळांना अनुदान देण्यात यावं या मुख्य मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर विविध शिक्षक संघटनांनी आंदोलन केलं, तर काही शिक्षकांनी गेल्या 8 दिवसांपासून या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. गेल्या 8 वर्षापासून कायम विनाअनुदानित शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक गजानन खरात यांचा हृदयविकाराने गावात मृत्यू झाला. गजानन खरात 4 दिवस उपोषणाला बसले होते. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. या उपोषणामध्ये विभागातील प्रत्येक गावातील शिक्षक सहभागी झाले आहेत. विनाअनुदानितचा प्रश्न हा 15 वर्षापासून रखडलेला आहे. या ठिकाणी शासनानं जर आमचं जर चरित्र वाचलं तर शासनाला देखील एक प्रकारे जाग येईल, परंतु हे शासन संवेदनशील नाही. या शासनानं विश्वासार्हतेची परिसीमा गाठलेली. तब्बल 15 वर्ष उपाशी असताना हेच विनोद तावडे नागपूरच्या अधिवेशनात अतिविराट मोर्चा होता आणि त्या विराट मोर्चा सोबत समोर येऊन म्हणाले की या शिक्षकांसोबत मी आता अन्याय होऊ देणार नाही. आणि मग सभागृहात घोषणा केली त्यांनी की यांना मी तात्काळ जी आर काढतो, जून महिन्याच्या आज जी आर काढतो. आज या आंदोलनाला तब्बल 11 दिवस झालेले आहेत. 7 तारखेला मुख्यमंत्री सांगितलं की आम्ही तुम्हाला 48 तासामध्ये निकाल देऊ. मला एकच प्रश्न विचारायचा मुख्यमंत्र्यांना, 48 तास म्हणजे किती मिनिट? आज 48 तास ओलांडून गेलेले आहेत आणि त्याचमध्ये आमचा एक शिक्षक 3:30 वाजल्यापासून ते अस्तव्यस्त होते. 48 तास निघून गेलेले होते. 7 दिवसाचा आमरण उपस्थित झालेलं होतं. घरी गेले, तब्येत अस्तव्यस्त झाली आणि त्यांचं निधन झालेलं आहे. शासन आमचे किती बळी घेणार आहे आतापर्यंत? एकच शासनाला निवेदन आहे, आता आम्ही माघार घेणार नाही. आणि जे घरी बसलेले आहेत त्या शिक्षकांना मी विनंती करतो, आता जास्तीत जास्त प्रमाणे या लढ्यामध्ये तीव्रतेने व्हायचंय. सर परोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एका दिल में.